जागतिक महिला दिन सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन करून रविवारी साजरा करण्यात आला. त्यानिमित्त बालाजी हॉस्पिटल आणि गव्हाण ग्रामपंचायतीच्या वतीने भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे पनवेल पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या शिबिराचा परिसरातील अनेक महिलांनी लाभ घेतला. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून गव्हाण ग्रामपंचायत आणि बालाजी हॉस्पिटलच्या वतीनं भव्य आरोग्य तपासणी शिबिराचं उलवेनोड येथे आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे आरोग्याची तपासणी आणि मार्गदर्शन करण्यात आलं. या शिबिरात संपूर्ण स्त्री आरोग्य तपासणी व मार्गदर्शन, वंधत्व तपासणी व कर्करोग मार्गदर्शन, लहान मुलामुलींसाठी लसीकरण मार्गदर्शन, मासिक पाळी त्रास व गर्भपिशवीचा त्रास, गरोदर महिलांसाठी विशेष मार्गदर्शन, तसेच वात, सांधेदुखी, मणक्याचा त्रास या उपायांवर मार्गदर्शन करण्यात आलं. यावेळी गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच हेमलता भगत, माजी पंचायत समिती सदस्य भाऊशेठ पाटील, माजी सरपंच वसंतशेठ पाटील, उपसरपंच सचिन घरत, ग्रामपंचायत सदस्य विजय घरत, रोशन म्हात्रे, हेमंत पाटील, अरुण कोळी, सदस्या माई भोईर, योगिता भगत, कामिणी कोळी, उषा देशमुख, शिल्पा कडू, सुनीता घरत, डॉक्टर कृष्णा बोरकर, डॉक्टर मोना बोरकर, डॉक्टर श्रीकांत जमदाडे, डॉक्टर विजय कारंडे, डॉक्टर निवृत्ती म्हात्रे, एम डी पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. जागतिक महिला दिनानिमित्ताने मला प्रथम मी सर्वांना शुभेच्छा देते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा देते. महिलांच्या आरोग्याकडे आपण कमी लक्ष देतो आणि स्वतःला मात्र कामामध्ये बघत असतो. अशा ह्या याच्यातून आपल्याला बाहेर पडण्यासाठी किंवा आपल्या स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देण्यासाठी मालाच्या हॉस्पिटलने महिलांसाठी मोफत तपासणी दर गुरुवारी करण्यात येणार आहे. त्याचा नक्कीच आपण सुद्धा फायदा घ्या. सगळ्यात महत्वाचा व्यक्ती म्हणजे महिला, त्याच्यातही आपली आई, आपली मुलगी, आपली सून, या सगळ्यांना आपण त्यांची तब्येत आणि त्यांची जे हे असतं ते सगळ्यांना महत्वाची. आणि भरपूर वेळेस असं होतं की आपली आजी, आपली आई आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात. तर ॲज अ स्त्रीरोग तज्ज्ञ माझं प्रत्येक महिलाला एकच मिळालं की प्रत्येकाने ते दुर्लक्ष न करता प्रत्येकाने आपल्या आपल्या जवळपासच्या कोणत्या पण स्त्रीरोग तज्ञाकडे जाऊन चेकअप करायला पाहिजे. भरपूर वेळा गर्भवती स्त्रीला पण भरपूर वेळा त्रास असतात, हिमोग्लोबिन कमी असते, रक्त कमी असते, त्यांनी पण दररोज वेळेवर जाऊन चेकअप करायला पाहिजे, त्यांनी दाखवायला पाहिजे. आपापले त्रास जे असतात दुर्लक्ष न करता त्यांनी जाऊन दाखवायला पाहिजे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.